ब्रेंडेड झालेल्या व्यक्तीच्या अवयवदानातून दोघांना जीवनदान मिळणार आहे. नागपूरमध्ये आज अवयवदानासाठी ग्रीन कॉरिडॉर बनवण्यात आला, तसंच शासकीय मेडिकल महाविद्यालय व रुग्णालयातील हे पहिलंच अवयवदान ठरलं. स्वप्नील पुरी यांच्या कुटुंबावर सध्या शोककळा पसरली आहे. स्वप्नील यांचे वडील सुभाष पुरी यांच्या वडिलांचं नुकतंच निधन झालं. मात्र वडिलांच्या मृत्यूनंतरही दुसऱ्याच्या शरीरात अवयवरूपानं वडील जिवंत राहतील ह्याचं त्यांना समाधान आहे. गिरी साहेबांनी सांगितलं मला यांचं ब्रेन डेथ झालेलं आहे आणि त्यांनीच ॲडवाईस दिली मला की म्हणे तू ऑर्गन डोनेट कर म्हणून. तर मी म्हटलं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. माझ्या वडिलांनी आतापर्यंत जेही केलं ते लोकांसाठीच केलं आणि जातातल्याबद्दल तेच केलं. मला फक्त एवढं म्हणायचं आहे माझे वडील आता की दोन लोकात जिवंत आहे बस, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. आणि मी तरी सगळ्यांना हे सांगतो की असे कार्य करत राहा, कोणाचा तरी जीव वाचतो याच्याने बस. नागपूरच्या कोंढाळी येथील 58 वर्षीय सुभाष पुरी यांचा मंदिरात जात असताना जबर अपघात झाला. अपघातात सुभाष पुरी यांच्या डोक्याला जबर मार लागला. सुभाष यांना तातडीनं नागपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांना ब्रेन डेड घोषित करण्यात आलं. नागपूरच्या विभागीय अवयवदान समितीनं सुभाष पुरी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना अवयवदानाचं महत्व समजावून सांगत अवयवदानाकरता तयार केलं. सुभाष पुरी यांना 11 डिसेंबरला शासकीय मेडिकल रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये हलवण्यात आलं. बुधवारी अवयवदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. पहिल्यांदा असा ब्रेन डेथ पेशंट आलाय ज्याला त्यांचा ऑर्गन द्यायला आम्ही इथे भरती केलं होतं. लिव्हर आणि हार्ट, हार्ट जो आहे तो चेन्नईला एलोकेट झाला आहे आणि लिव्हर पुण्याला जात आहे, सह्याद्री हॉस्पिटल पुण्याला. दवाखान्यात असं जर कॅडेवरिक डोनेशन होत राहिले तर नक्कीच काही वर्षांनी म्हणा आपलं महाराष्ट्र बऱ्याच काही ऑर्गन डोनेशन कॅडेवरिक डोनेशनच्या ह्याच्यात बरंच पुढे जाईल आणि याचा फायदा सगळ्यांनाच होणार आहे. तर सगळ्यात पहिले तर मी त्याचा खूप मनापासून धन्यवाद करते IMAच्या वतीनं. सुभाष पुरी यांचं हृदय चेन्नईच्या तर यकृत पुणे येथील गरजू रुग्णाला देण्यात येणार आहे. अवयव वेळेत पोहोचावं ह्यासाठी नागपूर वाहतूक पोलिसांच्या सहाय्यानं ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता, त्यामुळे मेडिकलपासून विमानतळाचं हे अंतर 11 मिनिटांमध्ये पूर्ण करण्यास मदत झाली. दोन मुली आणि एक मुलगा असलेले सुभाष पुरी आज आपल्यात नाहीत, मात्र जगातून जाताना कुटुंबियांनी घेतलेल्या योग्य निर्णयामुळे दोन रुग्णांना जीवनदान मिळेल व अवयव रूपात सुभाष पुरी जिवंत राहतील. जितेंद्र शिंगाडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर.